मित्रांचो, तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण स्पीकर भरणार आहोत, तर हे पाहू शकता आपली ऑडिओचं आहे। तर हे उडालेलं आहे, याचा कॉईल तेवढा गेलेला आहे। तर आपण पूर्ण पाहूया की हे स्पीकर कोण्या कंपनीचं आहे, पी ऑडिओचं आहे, त्याची फिनिशिंग पाहूया। तर पाहू शकता या ठिकाणी, तर हा पी ऑडिओचा पी ऑडिओ सेन्स 1991 400 वॅट 8 झोन लाउडस्पीकर बी एम सिरीज आहे मित्रांनो, मेड इन थायलंड। या ठिकाणी सिरीजचा नंबर पाहू शकता। तर हा स्पीकर आहे असा दिसतो, तर नवीनच आहे का, याला 1 महिनाभर झाला असेल घेऊन। पहिलाच कार्यक्रम आणि पहिलाच धुवा असा निघाला याचा। तर धुवा कसा निघाला याचा, तर आवाज जास्त सुटला, बेस जास्त सुटला, तर तशामुळे बी उडतो स्पीकर। आपण प्रॉपर याचं रिझन पाहू शकणार नाही कशामुळे उडालं, तर पाहण्यानंतर तुम्हाला नवीन दिसते हे थोडा धुळला लागला आहे। तर याचा जास्त काही कॉईल पूर्ण धुळला झालेला नाही, फक्त एक सिरीज तेवढी तुटली वायराची, हे पाहू शकता। एकाच तारामुळे पूर्ण कॉईल गेलेला आहे, तर याला काय जास्त आपल्याला काही करता येणार नाही, याला आपण रिपेअर करणार आहोत। तर पहिल्यांदाच मराठीमध्ये कोणतरी तुम्हाला रिपेअर करून देते, आणि छोट्याशा तुमच्या भावाला लाईक करा, सबस्क्राईब करा, तर आपण याला पूर्ण रिपेअर करणार आहोत। सुरुवातीला आपण कॉईल काढणार आहोत, कसं काढणार आहोत ते पाहू शकता आता। तर हा पाहू शकता कॉईल निघालेला आहे, डॅमेज झाला नाही जास्त, परंतु एका तारामुळे पूर्ण कॉईल गेले पाहू शकता। स्पीकर रिपेअर करते वेळेस खाली कोणत्याही दुडला नसून पाहू शकता। मी आता या फरशीवरती ठेवणार आहे आणि पूर्ण असं काढून घ्यावं लागते, पूर्ण हातानं काढून घ्या, कोणत्या मशीनचा यूज करायची गरज नाही। अशा प्रकारे पूर्ण चिवायस पूर्ण। ओके, या ठिकाणी आता आपण कॉईल जे जे सामान लागणार आहे, जे सोल्डरिंग असो, त्यांच्यासाठी लागणारा तार असो, ते पेस्ट असो, सगळं आपण जमा केलेलं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी बघू शकता 15 इंचीचा 400 वॅटचा हा पीआडूचा कॉईल आहे मित्रांनो। तर हे कॉईल सेट करत असताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जर तुम्हाला जास्त हाईस पाहिजे असेल, मिड पाहिजे असेल, किंवा सर्व मॅनेज बॅलन्सड सगळं पाहिजे असेल, तर ते तुम्हाला जे कॉईलचे तार्स असतात, जे आपले तांब्याचे असतात, त्याच्यामध्ये त्याची सेटिंग असते मित्रांनो। म्हणजे कसं, जितके तुम्ही जास्त तार वरत्या जे आपल्या मधलं मॅग्नेट असते जे लोखंडाचं, त्याच्यावरती तुम्ही जितके तार ठेवसाल तितकी मीड किंवा हाईस वाढत जाते आणि आपला बेस कमी होत जातो। आणि तेच तुम्ही जर त्या जे तुम्हाला हे पांढरं दिसते ना, हे पांढरं, तर याच्यावरही समजा उदाहरणार्थ 15 इंचीला जे सूट होते किंवा पी आर ओ जी कंपनी कोण तार आलते जितके वरी असतात म्हणजे ती कॉईल, तर पी ऑडे करून मित्रांनो 7 तार हे मॅग्नेटच्या वर ठेवले होते, तर तेवढेच आपण ठेवणार आहोत। आणि तेवढे झाल्यानंतर सेट केल्यानंतर ते पेस्ट आहे दोन्ही मिक्स करून कॉईलला सेट केल्यानंतर जे पेपर्स लावून त्यावरती आपण साईड साईडनं पूर्ण फिल करणार आहोत, म्हणजे अगोदर थोडं थोडं लावणार आहोत म्हणजे सेट होण्यापुरतं। त्यानंतर पूर्ण सेट झाल्यानंतर पूर्ण ग्लू म्हणजे जे आपण पेस्ट घेतलं आहे ते पूर्ण मग सविस्तरपणे पूर्ण त्याच्या लावणार आहोत, मग त्यानंतर ते पूर्ण हाड केलं। तर पाहू शकता की हा कसा लावला जातो, त्यानंतर आपण पुढचं बोलूया।
स्पीकरचं सगळं आता जे ग्लू आहे जी पेस्ट आहे आपण चिटकविलेलं आहे पाहू शकता. याला थोडं हडकण्यासाठी फॅनच्या खाली ठेवलं आहे. इथे फॅन पाहू शकता, हे फॅन आहे आणि त्याच्या खाली स्पीकर आपला ठेवला आहे. तर हे थोडा वेळ याला आपण हडकू देऊया, त्याच्यानंतर वरील सोल्डरिंग करायची आहे आणि त्यानंतर हा कॅप बसवायचा आहे. त्यानंतर आपला स्पीकर पूर्ण रेडी होईल.